ही निवडणूक ग्रामपंचायत, विधानसभा किंवा कोणत्या उमेदवाराची नसून देशाचं नेतृत्व निवडण्याची आहे असं सांगत देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच नेतृत्व देण्याचं ठरवलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अमरावतीत महायुतीच्या भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. जात धर्म न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातल्या प्रत्येक घटकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम केल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातल्या उपलब्धींना त्यांनी उजाळा दिला. ही निवडणूक नवनीत राणांची नाही, ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री कोण असेल, देशाचं नेतृत्व कोण करेल, कोण या देशाला मजबूत करू शकतं, याची ही निवडणूक आहे. आणि या देशाच्या जनतेने ठरवलं आहे, या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची. तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत, कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. एक असा प्रधानमंत्री ज्याने जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही. जात प्रमाणपत्रासंदर्भात नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयानं अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच दिलासा दिल्यानं हे स्पष्ट झालं आहे की नवनीत राणाच अमरावतीतून जिंकतील असा विश्वास फडणवीसांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. नवनीत राणा यांनी अमरावतीत सर्व धर्म जातीच्या जनतेच्या विकासासाठी काम केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. शिवाजी पार्क इथं राहुल गांधी यांच्या शक्तीविरोधातील वक्तव्यावर फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.